श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. वर्षभरात एकूण 24 एकादशी साजऱ्या केल्या जातात. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षातील 11व्या तिथीला एकादशी म्हणून संबोधले जाते. हिंदू धर्मात आषाढ महिन्याला विशेष महत्त्व आहे. तसेच या महिन्यातील कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. आषाढ हा चातुर्मासातील पहिला महिना असतो. या महिन्यात योगिनी एकादशी साजरी केली जाणार आहे. या दिवशीचं व्रत कठीण असलं तरी त्याचा तितकाच चांगला आपल्याला लाभ मिळतो. योगिनी एकादशीला मोक्षदायिनी एकादशी असे सुद्धा म्हटले जाते. वैदिक शास्त्रानुसार योगिनी एकादशीचा उपवास भगवान विष्णूंच्या निद्रकाळाच्या आधी पाळला जातो. योगिनी एकादशीनंतर भगवान विष्णू देवशयनी एकादशीपासून 4 महिने निद्रेत असतात. एकादशी तिथी श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय आणि या तिथीला जर आपण श्रीहरी विष्णूंची विधिवत पूजा केली, त्यांना प्रिय असणाऱ्या त्या वस्तू त्यांना अर्पण केल्या, तर त्यामुळे श्रीहरी विष्णू आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या आयुष्यामध्ये सुखसमृद्धी येते. पण योगिनी एकादशीच्या दिवशी आपल्याला काही चुका आहेत ज्या टाळायच्या. त्याचबरोबर हा एक पदार्थ आहे जो आपल्याला चुकूनही सेवन करायचा नाही. जर कळत नकळत आपल्याला कडनं ह्या चुका झाल्या तर त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या समस्या ह्या उद्भवू शकतात, ज्यामुळे आपल्या घरामध्ये दारिद्र्य हे येऊ शकतं. त्याबद्दल अतिशय महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. यंदा योगिनी एकादशी 2 जुलै रोजी साजरी होणार आहे. हिंदू पंचांगानुसार 1 जुलै रोजी सकाळी 10:26 एकादशी आरंभ होईल, तर 2 जुलै 2024 रोजी सकाळी 8:34 समाप्त होईल आणि तिथीनुसार एकादशीचा उपवास 2 जुलै रोजी पाळला जाणार आहे. योगिनी एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करायचे. स्नान करताना आपल्याला आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून स्नान करायचं आणि आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे. त्यानंतर आपल्याला विधिवत श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजाही करायची आहे. त्याचबरोबर श्रीहरी विष्णूंना प्रिय असणाऱ्या वस्तूसुद्धा आपल्याला अर्पण करायचे. जसं की श्रीहरी विष्णूंना पिवळी फुलं, पिवळी फळं अतिशय प्रिय आहेत आणि सर्वात प्रिय आहे ती म्हणजे तुळस. अशा रीतीने आपल्याला विधिवत श्रीहरी विष्णूंची पूजा करायची. पण योगिनी एकादशीच्या दिवशी आपल्याला काही चुका ज्या आहेत त्या टाळायच्या. त्याचबरोबर हा एक पदार्थ आहे जो आपल्याला चुकूनही सेवन करायचं नाही. जर आपल्याकडनं कळत नकळत ह्या चुका झाल्या तर आपल्याला केलेल्या व्रताचं कोणतंही फळ तर मिळणारच नाही, पण त्या उलट आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या समस्या ह्या उद्भवू शकतात. योगिनी एकादशीच्या दिवशी आपल्याला आवर्जून श्रीहरी विष्णूंना तुळस अर्पण करायची, कारण श्रीहरी विष्णूंना तुळस ही अतिशय प्रिय आहे. पण एकादशी तिथीला आपल्याला तुळशीला जल अर्पण करायचं नसतं, त्याचबरोबर तुळशीला स्पर्शसुद्धा नाही करायचं असत, किंवा आपल्याला तुळशीची पत्रंसुद्धा तोडायची नसतात, कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि एकादशी तिथीला माता लक्ष्मीचं निर्जला व्रत असतं. जर आपल्याकडनं कळत नकळत तुळशीला स्पर्श केला गेला किंवा जल अर्पण केलं गेलं किंवा तिला तिची पत्र तोडली गेली, तर त्यामुळे माता लक्ष्मीचं निर्जला व्रत हे मोडलं जातं आणि त्याचे दोष हे आपल्याला लागत असतात. त्यामुळे सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात. तसेच या दिवशी कोणाचाही अपमान करू नका. लहान असो किंवा मोठे असो, कोणाचाही मन दुखवू नका, कोणाला अपशब्द वापरू नका. तसंच आपल्याला योगिनी एकादशीच्या दिवशी ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. त्याचबरोबर या दिवशी आपल्याला चुकूनही कांदा लसूणचं सेवन हे करायचं नाही आहे, कारण कांदा आणि लसूणसुद्धा तामसी पदार्थामध्ये येतं. त्याचबरोबर योगिनी एकादशीच्या दिवशी चुकूनही आपल्याला मांसाहार करायचा नाही आहे. मांस, मच्छी, अंडी, मदिराचं सेवन हे करायचं नाही. जर कळत नकळत आपल्याकडनं ह्या वस्तूंचं सेवन झालं तर आपल्यावर श्रीहरी विष्णू रुष्ट होतील आणि आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या समस्या येऊ शकतात. तसेच योगिनी एकादशीच्या दिवशी आपल्याला जो पदार्थ चुकूनही खायचा नाही तो म्हणजे भात.
कोणत्याही एकादशीला आपल्याला भाताचं सेवन करायचं नाही आहे. सक्त मनाई असते ह्या दिवशी भाताचं सेवन करण्याकरता. जर आपल्याकडनं कळत नकळत भाताचं सेवन झालं तर आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या संकटांना आपल्याला सामोरं हे जावं लागू शकतं. श्रीहरी विष्णू आपल्यावर रुष्ट होतील. तर ह्या काही चुका आहेत, हे काही पदार्थ आहेत जे आपल्याला चुकोनी योगिनी एकादशीच्या दिवशी खायचे नाही आहेत, किंवा ह्या काही चुका आहेत ज्या आपल्याला चुकूनही करायच्या नाही आहेत. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो. हे स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.